सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध मागण्यांच्या संदर्भात निदर्शने करण्यात आली। यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी उपस्थित होते। कोरोना पार्श्वभूमीवर शासनातर्फे दिव्यांग बंधूंना रेशन किट तसेच संजय गांधी योजनेमध्ये दारिद्र्य रेषेची अट न ठेवता वाढीव 1,000 रुपये निधी देण्यात यावा, अनुदानात वाढ करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसंदर्भात निदर्शने करण्यात आली। दिव्यांग बंधूंच्या विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, ज्यात दिव्यांगांची 1955 कायद्यात व 2016 कायद्यांतर्गत शासन निर्णयानुसार अनेक वेळा स्मरणपत्र देऊन देखील 6 ऑक्टोबर 2018 पासून 40-79% नुसार 800 रुपये व 80% पुढे दिव्यांगांना 1,000 रुपये वाढीव निधी अद्यापावत दिलेला नाही। सदर फरक तात्काळ देण्यात यावा। नवीन शासन नियमाप्रमाणे सरसकट सर्व दिव्यांगांना 1,000 रुपये संजय गांधी योजनेअंतर्गत अनुदान देण्याचे आदेश असताना देखील एक अपत्य असलेल्या दिव्यांगांना 1,100 रुपये तर 2 अपत्य असलेल्यांना 1,200 रुपये असे वाढीव अनुदान दिव्यांगांना देण्यात आलेले नाही। तसेच हयातीचे व इतर दाखले व इतर कागदपत्र तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातच मागून घेतले तर सोपे होईल। तसेच नवीन संजय गांधी योजनेचे प्रस्ताव मंजूर दिनांकापासून अनुदान लाभार्थी यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावेत असे अनेक विविध प्रश्न लवकर निकाली काढण्यात यावेत। यावेळी ॲडव्होकेट कविता पवार, अरुण पाटील, तुषार पाटील आदी सर्वच प्रहार अपंग सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांचे पदाधिकारी सगळे आहोत। मी शशिकांत सोळंकी जिल्हाध्यक्ष। तर आज आम्ही कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेले आहेत। तर आतापर्यंत आम्ही बरेचसे आंदोलन वगैरे केले की तो आंदोलन जवळजवळ बरेच वेळा झालेलं आहे। आम्ही आमची मागणी अगोदरपासूनच आहे की जो संजय गांधी पगार आहे जो 2018-19 ऑक्टोबरमध्ये वाढू होता तो आजपर्यंत संजय गांधी विभागाने आम्हाला दिलेला नाही आहे। तर या कोरोना काळामध्ये अपंगांची स्थिती फार बिकट झालेली आहे। तर या काळामध्ये सुद्धा शासन कुठल्या प्रकारचं काम करायला तयार नाही, त्याच्यामुळे आम्हाला दिव्यांगांना हे जिल्हाधिकारी कार्यालयाला यावं लागत आहे। तर काही तालुक्यांना बरेचसे धनादेश दिले गेलेत स्टेट बँकेला, पण ते स्टेट बँकेला धनादेश घेण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करत आहे। तर याच्यामुळे दिव्यांगांना त्यांच्या खात्यामध्ये पगार पडत नाही। तर आम्हाला शासनाकडून कुठल्या प्रकारे कोरोना काळामध्ये निधी भेटलेला नाही आणि जे धान्य अन्नधान्य मिळालं पाहिजे होतं तेही मिळालं नाही आणि जे साहित्य मिळायचं होतं मास्क सॅनिटायझर जे आरोग्यासाठी लागतं, कारण दिव्यांगांना ह्युम्युनिटी पॉवर फार कमी असते, त्याच्यामुळे दिव्यांगांना शासनाकडून ह्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या होत्या। पण आम्ही प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये जो सर्वे केला त्याच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी त्यांच्याकडून फोन आले की प्रत्यक्षात भेटून त्यांना सांगण्यात आलं की आम्हाला कुठल्या प्रकारची सुविधा आतापर्यंत मिळाली नाही। तर आमची मागणी ही आहे तेवढं लवकरात लवकर हवी हीच आमची विनंती आहे। धुळे शहरात प्रसिद्ध असलेले श्री स्वामीनारायण मंदिर 17 जून पासून धुळेकरांसाठी खुले करण्यात येणार असून त्याआधी इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंद कोळवले यांनी संपूर्ण श्री स्वामीनारायण मंदिर व परिसर सॅनिटायझर करून एक समाजहित उपक्रम राबवित माणुसकीचे दर्शन घडवले आहे। करोना या महाभयंकर आजाराने संपूर्ण देशात संपूर्ण राज्यामध्ये थैमान घातलेले आहे, त्यामुळे प्रत्येक राज्यात जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे। या पार्श्वभूमीवर अनेक संघटना पक्ष या महाभयंकर महामारीला सामोरे जाण्यासाठी सामाजिक भान ठेवत आहेत। इंदिरा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक मुकुंद कोळवले हे रात्रंदिवस या कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातील विविध कार्यालये व मंदिरे तसेच विविध भागात सॅनिटायझर फवारणी करून घेत आहेत। गेल्या 2-3 महिन्यांपासून सतत सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, भाजीपाला फळे भाज्या यांचे वाटप तसेच सॅनिटायझरचे वाटप त्यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे। आज धुळे शहरातील श्री स्वामीनारायण मंदिरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली। यावेळी मंदिर संस्थांचे आनंदस्वामी व मंदिर भक्त उपस्थित होते। सदर उपक्रमाबद्दल मुकुंद कोळवले यांचे आभार व्यक्त त्यांनी केलेले आहेत। आता हे 17 तारखेपासून येत्या 17 तारखेपासून हे मंदिर उघडणार आहे, तर ते भक्तांच्या दर्शनासाठी सॅनिटाईज करण्यासाठी
मुकुंद भाऊंनी इथे पाठवलेले आहे। BAPS स्वामीनारायण मंदिर देवपुर धुले संस्था के आदेश अनुसार 17 तारीख को खुला होगा। जनहितार्थ है, शासन का जो जो आदेश रहेगा और संस्था का जो जो आदेश रहेगा उसका पालन करके सिस्टम से, शिस्त से और सुरक्षा संभाल करके दर्शन प्रभु का मिलेगा। 17 तारीख से खुलेगा। आज मंदिर सैनिटाइज कर रहे हैं, आए हैं कार्यकर्ता, दवा छांट रहे हैं। नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेले मालेगाव शहर कोरोना मुक्तीकडे यशस्वी वाटचाल करीत आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगावातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळत असून बऱ्यापैकी रुग्ण उपचारांती कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी जात आहेत। परंतु कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी मालेगाव शहरात पोलीस यंत्रणा सतर्कतेने कर्तव्य बजावत आहे। त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग यांनी आज मालेगाव शहरातील प्रतिबंधित क्षेत्रासह विविध ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। तसेच मालेगाव शहरात लावण्यात आलेले फिक्स पॉइंटची पाहणी करून तेथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्याची काळजी घेऊन संसर्ग होण्यापासून संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच दैनंदिन उपयुक्त सुविधांबाबत विचारपूस करून अडीअडचणी जाणून घेऊन मास्क व सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। मालेगाव बंदोबस्तात कोरोनाची लागण झालेले बरेच कर्मचारी हे उपचारांती पूर्णतः बरे झाले असून कोरोना आजाराविषयी मनात भीती न बाळगता आत्मविश्वास व सकारात्मकतेने कर्तव्य पार पाडावे याकरिता मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलीस अधीक्षक मॅडम यांनी बंदोबस्ताचे कर्मचारी यांचे समुपदेशन केले आहे। मालेगाव शहरातील भेटी दरम्यान अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग रत्नाकर नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मालेगावचे माजी आमदार व महापौरांतर्फे खासदार डॉक्टर सुभाष भामरेंचा निषेध। स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन। खासगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा, SP दिले निवेदन। प्रहार अपंग सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। स्वामीनारायण मंदिरात सॅनिटायझरची फवारणी, मंदिर होणार खुले। आणि नाशिक ग्रामीण विभागाला लाभले कार्यतत्पर पोलीस अधीक्षक आरती सिंग। याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।